मिरज महापालिका हद्दीतील 25 दुकानांवर छापे. आरोग्य विभागाने प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा साठा जप्त करून 10,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. महापालिका परिसर प्लॅस्टिक मुक्त करण्याचे अभियान प्रशासन राबवित आहे. आरोग्य विभागही कारवाई करीत असून आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे, स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, दशवंत यांनी गेले 2 दिवस मिरज शहरातील स्टेशनरी दुकाने, मेडिकल्स, किराणा दुकान यांच्यावर छापे मारून प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून दंड वसूल केला आहे. आज दिवसभरात 25 दुकानांच्यावर छापे मारून 50 किलोपेक्षा जास्त प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. या दुकानदारांच्याकडून सुमारे 10,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्लॅस्टिक मुक्त शहर व्हावे आणि नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करू नये असे आवाहन आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांनी केले आहे. 8 दिवस या ठिकाणी ही संकल्पना सुरू आहे. यामध्ये मिरज प्लॅस्टिक मुक्त करण्याच्या दृष्टीने आम्ही ही कार्यवाही सुरू केलेली आहे. मिरजेमध्ये साधारण 60,000 इतकी दंडात्मक रक्कम आम्ही गोळा केलेली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय उपायुक्त मॅडम, उपायुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कार्यवाही करत आहोत. हे करत असताना आमचे स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आणि त्यांची पूर्ण टीम या कार्यामध्ये सहभागी आहे. एकूण साधारण 30 ठिकाणी आम्ही हे छापे टाकलेले आहे आणि दंडात्मक रक्कम साधारण 60,000 पर्यंत ही केलेली आहे. आमचं उद्दिष्ट प्लॅस्टिक मुक्ती आहे.